राज्यामध्ये कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर मागच्या 6 महिन्यात जवळपास 1500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं उघडकीला आलंय. कर्जमाफीच्या घोषणेनंतरही आत्महत्या झाल्यानं शेतकऱ्यांना कर्जमाफीनं दिलासा मिळालाय का असा सवाल उपस्थित होतोय. राज्यात सततचा दुष्काळ, त्यातून उद्भवलेली नापिकी आणि नापिकीमुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या वाढणाऱ्या आत्महत्या, या दुष्टचक्रात राज्यातील शेतकरी अडकला होता. त्याला यातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफीची मागणी होऊ लागली. विरोधक असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच सत्तेत असलेल्या शिवसेनेनंही कर्जमाफीची मागणी केली. तर दुसरीकडे कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यातील पहिला शेतकऱ्यांचा संपही झाला. या सगळ्या दबावामुळे 24 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना 1.5 लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. ऐतिहासिक आणि प्रामाणिक कर्जमाफी असा या कर्जमाफीचा उल्लेख केला गेला. खरं तर ही कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायला हव्या होत्या. मात्र राज्य सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार राज्यात 2016 साली झालेल्या आत्महत्यांचे आणि यंदाच्या आत्महत्याचे आकडे यात विशेष तफावत नाही. यावर्षी म्हणजे 2017 साली जून ते नोव्हेंबर या 6 महिन्यांच्या काळात 1497 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर गेल्या वर्षी याच काळात 1563 आत्महत्या झाल्या होत्या. खरंतर शेतकरी कर्जमाफी झाल्यानंतर आपल्यावरील कर्जाचा बोजा उतरेल या दिलाशानं शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त व्हायला हवे होते. मात्र तसं काही घडलं नाही. त्यातूनच जूनमध्ये कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतरही कर्जमाफी ऑनलाईन घोळात अडकली होती. त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कमच जमा झाली नव्हती. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांच्या संख्येत फारसा फरक पडला नसल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील आहेत. त्यांच्याच विभागात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा सर्वाधिक आहे. विदर्भात 1240 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठवाड्यात 887, उत्तर महाराष्ट्रात 442, पश्चिम महाराष्ट्रात 89, तर कोकणात 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे. यंदा कापसावर आलेल्या बोंडअळीमुळे इथला शेतकरी त्रस्त आहे. याशिवाय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सुद्धा विदर्भ मराठवाड्यात जास्त आहे. मात्र या पिकांना भाव मिळत नसल्यानं डोक्यावरचं कर्ज कसं फेडायचं या चिंतेत हा शेतकरी होता. तर दुसरीकडे नोव्हेंबरपर्यंत त्याला कर्जमाफीचा लाभ सुद्धा मिळाला नव्हता. त्यामुळे कर्जमाफीच्या घोषणा शेतकरी आत्महत्या कमी करण्यास उपयोगी पडल्या नाही. राज्य सरकारने जून महिन्यात घोषित केलेल्या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मिळण्यास डिसेंबर महिन्यापासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे किमान यापुढे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला तर त्याच्या हातात 2 पैसे पडतील आणि शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त होईल. त्यामुळे राज्य सरकारने याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई.